आपल्या सरकार पोर्टलवर आपण न्यू यूजर रजिस्ट्रेशन कसं करायचं, साइन अप कसं करायचं याबाबत आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, आपले सरकार .maonline.gov.in या वेबसाईटवरून आपण महाराष्ट्राचे जे विविध डिपार्टमेंट आहेत, सरकारी डिपार्टमेंट आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे अखत्यारीतले जेवढे डिपार्टमेंट आहे त्यांचे ऑनलाईन सर्व्हिस आपण या एका पोर्टलवरून सगळ्या डिपार्टमेंटचा ऑनलाईन सर्व्हिसची प्रक्रिया करतो. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याकडं युजर आय डी नसेल आणि नव्याने युजर आय डी बनवायचा असेल तर त्याच्यासाठी हे बघा न्यू युजर रजिस्टर्ड हियर याच्यावरती क्लिक करायचंय. तर ह्या इथं आपल्याला दोन ऑप्शन पाहायला भेटतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. त्यापैकी जो फर्स्ट ऑप्शन आहे तो फार इझी आहे, तर चला आपण फर्स्ट ऑप्शनला इथं क्लिक करू. आणि इथं आपल्याला जो आहे डिस्ट्रिक्ट या इथं आपल्याला टाकायचं आहे, आणि डिस्ट्रिक्ट जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा 10 डिजिटचा मोबाईल नंबर जो वर्किंग आहे, चालू स्थितीत आहे, तो टाकायचा आहे. आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल आणि तो ओटीपी मग तुम्हाला इथं टाकायचा आहे ओटीपी. आणि त्याच्यानंतर इथं युजर नेम तुम्हाला तुमच्या पसंतीचा करायचा आहे. आणि युजर नेम तुम्ही तुमच्या पसंतीचा केल्यानंतर इथं तो युजर नेम अवेलेबल आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता. आता इथं मी चला एक एक्झाम्पल म्हणून TSM786 हा प्रयत्न करतो. आणि अवेलेबल आहे म्हणून ते अवेलेबल म्हणून आपल्याला दाखवेल. आणि त्याच्यानंतर इथं तुमच्या पसंतीचा पासवर्ड. आता पासवर्ड पण हे बघा, इथं एक एक्झाम्पल दाखवलं आहे citizen@123. तर या प्रकारे एक अप्पर केस, एक स्मॉल केस, त्याच्यानंतर जे आहे तुमचा स्पेशल कॅरेक्टर, न्यूमरिकल व्हॅल्यू, असं मिळून तुमचा 7 कॅरेक्टर ते 20 कॅरेक्टरच्या दरम्यान इथं तुम्हाला तुमच्या पसंतीचा पासवर्ड निर्माण करायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला युजर नेम तुमच्या पसंतीचा क्रिएट करायचं आहे आणि पासवर्ड पण तुम्हाला तुमच्या पसंतीचा क्रिएट करून इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचं नाव टाकायचं आहे. नाव तुम्ही टाकल्यानंतर टॅप दिल्यानंतर तो ॲटोमॅटिक मराठीमध्ये येईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं जन्मतारीख टाकायची आहे आणि एस ती ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर आय एक्सेप्टला क्लिक करायचं आणि रजिस्टर्डवर क्लिक केल्यानंतर हे बघा तुमचा जो तुम्ही आय डी निर्माण केला होता तो तुम्हाला इथं पाहायला भेटतो. आणि तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता निवडलेला तर तो इथं तुम्हाला पाहायला भेटतोय. तर या प्रकारे तुम्ही हा जो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्ही हा आपले सरकारवर क्रिएट करू शकता. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.